टाटांच्या भिवपुरी आणि शिरोटा जलविद्युत प्रकल्पासाठी टाटा पॉवर आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार. दोनही प्रकल्पातनं 2800 मेगावॅट विद्युत पुरवठा अपेक्षित. राज्यात पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचं थैमान सुरू राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणासाठी येलो अलर्ट. आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक. अवकाळी नुकसान भरपाईच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष. रविकांत तुपकरांना राज्य सरकारकडनं चर्चेसाठी निमंत्रण. ताफा कर्जतला अडवून पोलीस तुपकरांसह शिष्टमंडळाला सह्याद्रीवरती चर्चेसाठी नेण्याची शक्यता. दूध दराच्या प्रश्नावरती अजित नवलेंचं बेमुदत उपोषण सुरू. शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. दूध दराच्या आंदोलनात लक्ष घालण्याची विनंती. चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा. जवळपास 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती. सर्व प्रवासी ससून रुग्णालयात, प्रकृती स्थिर. आमदार अपात्रता सुनावणी. सुनील प्रभूंची उलट तपासणी. 21 जूनचा ठराव तयारच केला नसल्याचा शिंदे गटाच्या वकिलांचा आरोप. सुनील प्रभूंनी आरोप फेटाळला. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी ससूनचे माजी डीन डॉ संजीव ठाकूर यांची चौकशी होणार. तर येरवडा कारागृहातील पोलीस कॉन्स्टेबल आणि समुपदेशकासह तिघांना अटक. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचं आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन. ललित पाटील प्रकरणी पोलीस दिरंगाईचा निषेध. शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल. मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी ठाकरेंवरती कारवाई व्हावी. शंभूराज देसाईंची मागणी. तर ठाकरेंना फक्त टोमणे मारता येतात. शिरसाट यांचा हल्लाबोल. चीनमध्ये लहान मुलांच्या श्वसनाचा आजार वाढत असताना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागांना पत्र. आवश्यक तयारी करण्याचे आदेश. राज्यातील आरोग्य विभाग ऍक्टिव्ह मोडवर. तब्बल 17 दिवसांनंतर उत्तर काशीतल्या बोगद्यातनं सर्व मजुरांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश. प्राथमिक उपचार सुरू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.